सर्वात मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. जात प्रमाणपत्र 2024-2025 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही मुदतवाढ असणार आहे. आपली प्रतिनिधी वैदेही कानेगर आपल्या सोबत आहे. वैदेही, नेमकं सविस्तर अपडेट काय आहे? नक्की सर, आपण बघितलं तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसमोर खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रश्न उपस्थित होत होते. त्यांना अभ्यासक्रमासाठी जे ऍडमिशन घ्यावं लागत होतं त्यामध्ये मोठी अडचण येत होती. त्याच्यामुळे जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंतची मुदतवाढ जी आहे ती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा या निर्णयामुळे होणार आहे. धन्यवाद वैदेही या सविस्तर अपडेटसाठी. तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी दिली आणि विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.